न्यू कोपरे हे एक ग्रामपंचायत गाव, परंतु नॅशनल डिफेन्स अकॅडमीला आपला विस्तार करायचा असल्यामुळे हे गाव त्यांना नको आहे तिथे, म्हणून महाराष्ट्र सरकारने त्याचं पुनर्वसन करायचं ठरवलं. त्याच्याकरता कर्वेनगरची जागा 45 एकर बाजूला काढली आणि त्यात विकसक नेमले काकडे, की जर 40 स्क्वेअर फुटाचं घर दिलं तुम्ही करून बांधून तर तुम्हाला 60% लँड मिळेल. त्याप्रमाणे काकडे सिटी उभी राहिली, पण पुनर्वसन मात्र काय झालं नाही. आणि हा वर्ष 18 लोंबकळत पडलेला आहे. तर युवक क्रांती दल या संघटनेनं ह्या प्रश्नात लक्ष घातलं, लोकांना संघटित केलं आणि कागदपत्र खोटे करणं, फसवाफसवी, दादागिरी, गुंडगिरी सगळं चाललं होतं तिथे. आणि गावातल्या काही लोकांना, जुने वतनदार पाटील वगैरे, त्यांना हाताशी धरून विकसकानं त्याला 2-4 सदनिका देऊन प्रत्येकी 1,000 सदनिका द्यायचं ठरलं असताना काही लोकांना 2, काही लोकांना 4, आणि त्याच्यातून यादीतून वगळायचं कोणाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. आणि त्यामुळे याच्यात जे वगळण्यात आले असे 88 लोक आहेत, पण त्याच्यातले काय मिळणारे टिकतील असं आम्हाला वाटलं तर 15 घेऊन काकडेंना 6 नीट सांगून की बाबा रे आंदोलन होईल, तुम्ही बदला सुधरा, यांच्या हक्काचं द्या कलेक्टरला सांगून, ते न झाल्यामुळे 17 एप्रिल 2017 हे आंदोलन सुरू झालं. संजय काकडे हे विकसक यांच्या दारामध्ये त्यांच्याबरोबर कुठलंही वैर न ठेवता थाळ्या वाजवायचं हे आंदोलन होतं. लगेच पोलीस पकडून कोर्टामध्ये दिलं. आणि आजचा दिवस महत्त्वाचा आमच्या दृष्टीने, की आम्ही म्हणतो हा संविधानानं दिलेला अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे संघटना करण्याचा आणि शांततामय मार्गाने आपला निषेध नोंदवण्याचा, अहिंसक आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. आणि इतकी त्याची दुरुस्ती झालेली आहे, इतकं त्याच्यावर रामायण झालं आहे की मूलभूत हक्क म्हणजेच नागरिक असतात, म्हणून संसदेला सुद्धा हे हक्क रद्द करण्याचा अधिकार नाही. घटना दुरुस्ती करून इंदिरा गांधीने प्रयत्न केला, तर त्याच्यानंतर आत्ता जे घटना दुरुस्ती झाली आहे की घटना दुरुस्ती करूनही मूलभूत हक्कात बदल नाही करता येणार, तर त्या मूलभूत हक्काच्या आधारे आम्ही लढलो कोर्टामध्ये. जामीन दंड वकील दिला नाही. जामीन का द्यायचा नाही तर आम्हाला प्रॉपर्टीवाला जामीन कसं चालेल? सत्याला मालमत्ता धारक हा जामीन राहणार, हमी देणार, हे कसं काय? हेच अपमानास्पद आहे, सत्याचा अपमान आहे. म्हणून सत्या कधी जामीन देत नसतात, ते दंड देत नसतात, कारण हे सामाजिक काम आहे. आम्ही शारीरिक कष्ट करायला तयार होत, तुम्ही दंड करता म्हणजे आमच्या कुटुंबाला करता, म्हणून दंड भरायचा नसतो, त्याच्याऐवजी तुरुंगवास पत्करायचा. आणि तिसरं वकील सत्याचं असत्य, असत्याचं सत्य काही करतात, ते आपल्या क्लायंटप्रमाणे वागतात. म्हणून आम्हाला जर सत्य पटलं असेल तर आम्ही आमच्या सत्याची वकिली करण्यास समर्थ असलोच पाहिजेत, ही सत्याग्रहाची भूमिका असल्याने आम्ही स्वतः सर्व आर्ग्युमेंट केले, आम्हीच पोलिसांना उलट तपासणी घेतली आणि त्यातून सत्य बाहेर एकच पडलं की हे अहिंसक आंदोलन होतं. आणि त्याच्यामध्ये पोलीस पक्षपाती होते, कारण पोलीस काकडेंच्या दारामध्ये आम्ही आंदोलन केलं तरच पकडायचे, अन्यत्र केलं त्यांच्या हद्दीत तरी पकडायचे नाही. आणि इतर पोलीस आम्ही कॉर्पोरेशनवर केलं, अलका टॉकीजमध्ये केलं, तर इथं कधीच पोलिसांनी सांगितलं बुवा अधिकारच आहे, म्हणून हा अदखलपात्र गुन्हा आहे. आणि सत्याग्रह हा कायदेभंग नसतो, हा नियमभंग असतो. तर पोलीस सार्वभौम आहेत की पोलिसांनी सांगितलं करू नका आणि त्यांचं आम्ही तोडलं, तर म्हटलं इतका काय मोठा गुन्हा झाला आहे का तो? सार्वभौम संविधान आहे, न्यायाधीशाच्याही वर, सुप्रीम कोर्टाच्याही वर, लोकसभेच्याही वर, बहुमताच्याही वर संविधान आहे. त्या संविधानाच्या मध्ये जो हक्क आम्हाला दिला आहे त्याने आम्ही लढणार. आणि मला आभार मानावे वाटतात की या न्यायाधीशांचे, की आम्हाला त्यांनी परवानगी दिली की ठीक आहे, सगळ्यांची संमती असेल तर मी चालवली, तर कुमार सप्तरीजी तुमचे वकील म्हणून आम्ही मान्य करू काळा कोट न घालता. म्हणजे क्रॉस करायचा अधिकार आला, PP बरोबर आर्ग्युमेंट करायचा अधिकार आला,
आणि ह्या सगळ्या 2 वर्षाच्या तारखा पडून अनेक वेळेला कोर्टात जावायला लागून आज शेवटी न्यायाधीशाने मान्य केलं की आम्ही निर्दोष आहोत, सुटका केली. म्हणजेच त्यांनी मान्य केलं की हा अदखलपात्र गुन्हा आहे आणि सत्याग्रह खरं तर मूलभूत अधिकार असला पाहिजे. अदखलपात्र गुन्हा हा शब्दसुद्धा नको आहे का? अदखलपात्र त्याचं विषण झालं. पण अदखलपात्र गुन्हा कसा असू शकतो? म्हणजे कडू साखर असू शकत नाही. तसं गुन्हा असेल तर तो दखलपात्र असला, अदखलपात्र कसा असतो? म्हणून सत्याग्रह हा मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे असं या निमित्तानं वाटतं. का आणि ह्याच आंदोलनात मला स्वतःला 62 वी अटक झाली आणि मागचा अनुभव आहे. आणि आणखीन मी मुद्दाम सांगू शकतो तरुणांना की सत्याग्रहाने हमखास यश मिळतं, 100% यशाची खात्री. निर्भयता ठेवायची, राडेबाजी करायची नाही, हिंसा अजिबात करायची नाही. याने यश मिळत गेले ना, आम्हीच पुरावे आहोत. आणि राडेबाजीनं हिंसेनं कुठे यश मिळाले मला दाखवा. मिळत नाही कुठे. म्हणून सर्वांनीच सत्याग्रही असलं पाहिजे. दुर्दैवानं आत्ता पोलिसांना सत्याग्रह शब्द कळत नाही, न्यायाधीशांनाही किती माहीत असू नये याविषयी शंका आहे, वकिलांना तर अजिबातच माहिती नाही त्याचं. कारण सत्याग्रह वकील हे मुळामध्ये विसंगती असं ते म्हणतात. तर ह्या सगळ्यामध्ये सत्याग्रह हा शिक्षणामध्ये पाठ्यपुस्तकात आला पाहिजे, प्राथमिक माध्यमिक लेवलला, कॉलेजमध्ये पण शिकवला पाहिजे. आणि सार्वत्रिक ज्ञान पाहिजे. आपल्या राष्ट्रपित्यानं आपल्याला दिलेली देणगी आहे, ही आपल्याला दिली नाही, सगळ्या मानवजातीला दिलेली आहे. आणि मग भारतीयांनीच ती त्याच्याविषयी अनभिज्ञपणा का दाखवायचा असा प्रश्न पडतो. आज मी याच्याकरता आनंदी आहे की आमचा इतका स्ट्रगल 65 लोकांवर खटला होता, हे सगळेजणं येता, सगळ्यांनी सहकार्य दिलं. पण यावेळेला न्यायाधीशांनी संविधानाला धरून हा निर्णय दिला, IPCला धरून नाही. IPCमध्ये आम्ही 144 कलमाचा भंग केला आहे, म्हणजे जमावबंदीचा हुकूम सोडला. पण संविधान हे पोलिसांपेक्षा श्रेष्ठ आहे हा या निकालाच्या पोटातला भाग जो मान्य केलेला आहे, याच्याबद्दल मी धन्यवाद देतो न्यायाधीशांना, न्यायसंस्थेला.